सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी, नमस्कार, मी रोहिणी, सीके मराठी मध्ये आपले स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 14 मार्चला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी सांगलीत रास्ता रोको करण्यात आला। सांगली मिरज रोडवर हा रास्ता रोको सुरू आहे। मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम करण्यात आले। भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे। यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात येत आहे। विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। कोणत्याही परिस्थितीत 14 तारखेला या परीक्षा झालीच पाहिजेत असा इशारा गाडगीळ यांनी सरकारला दिला आहे। हे आघाडी सरकार आल्यापासून गेल्या 1.5 वर्षामध्ये वेगवेगळी कारणं देऊन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा हे सरकार रद्द करत आहे। विद्यार्थी वर्ष 2-2 वर्ष अभ्यास करून परीक्षेची तयारी करतात आणि ऐनवेळेला परीक्षा रद्द करून त्यांच्या सगळ्या प्रयत्नावर पाणी फिरवायचं काम हे आघाडी सरकार करत आहे। 14 मार्चला होणारी MPSC परीक्षा कुठल्या परीक्षा झालीच पाहिजे, ती रद्द रद्द केली आहे। अशा प्रकारे आम्ही आज आंदोलन करून त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे पाठिंबा देत आहोत आणि आघाडी सरकारला आवाहन करत आहोत की 14 तारखेची MPSC परीक्षा कुठल्या परिस्थितीत व्हायला पाहिजे।